ಅನುದಿನಾ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ ಯೆಸ್ ಸರ್ ಯೆಸ್ ಟೀಚರ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮ್ಯಾಮ್ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती प्रीती प्रकाश कोरम, सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा जांबोटी, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव येथे शिक्षिका म्हणून मी कार्य करत आहे। तर मुलांनो, आज आपण इथे इयत्ता 6वी माय मराठी पुस्तकातील पाठ क्रमांक 2 वीर आणि चिन्हमा पाहणार आहोत। पाठाची सुरुवात करण्याच्या आधी एक छानसं गीत ऐकूया। बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मरायाला हो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो विश्वात शोभुनी राहो। तर मुलांनो, कसं वाटतं हे गीत ऐकल्यावर? ही कविताच एवढी सुंदर आहे की ही ऐकल्या ऐकल्या आपल्या मनामध्ये देशाभिमानाने आपलं ऊर भरून येतं, हो की नाही मुलांना? तर आपला पाठ हा असाच एक आहे। पाठाची सुरुवात करूया। पाठाची सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला काही चित्र दाखवते। या चित्रातील व्यक्तींना तुम्ही ओळखायचं आहे, ठीक आहे? तर पहिले चित्र पाहूया। सांगा बरं मुलांनो, हे कोण आहेत? सर्वांच्या चेहऱ्यावर नक्की हसू आलं असेल, कारण की यांना कोण ओळखत नाही। हे आहेत आपले महात्मा गांधीजी। एकदम बरोबर ओळखलात मुलांनो। दुसरं चित्र पाहूया। हे कोण आहेत सांगा बरं? ह्यांच्या टोपीवरून तुम्ही यांना ओळखलं असेल। आपल्या शाळेमध्ये पण ह्यांचे फोटो असतात ना, सांगा बरं? अगदी बरोबर, हे आहेत भगतसिंग। तिसरं चित्र पाहूया। तर हे कोण आहेत सांगा बरं? तुम्ही यांनाही ओळखता। हे आहेत चंद्रशेखर आझाद। पुढील चित्राकडे वळूया। हे कोण आहेत सांगा बरं? ह्यांच्या गणवेशामुळे यांना आपण सगळेजण ओळखतो। हे आहेत सुभाषचंद्र बोस। हुशार आहात तुम्ही। तर मुलांना मला सांगा, आता आपण ज्यांचे चित्र पाहिले हे सर्व कोण आहेत माहिती तुम्हाला? हे आहेत स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्यसैनिक। मुलांनो, आपल्या देशावर सुमारे 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं। याच्या विरुद्ध अनेक लोकांनी खूप मोठा संघर्ष केला आहे। स्वातंत्र्यसंग्राम म्हणतो आपण त्याला। तर स्वातंत्र्यसंग्रामाला विजय मिळाला 15 ऑगस्ट 1947 रोजी। आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला, बरं का? मग मुलांनो, तुम्हाला एक प्रश्न पडला का रे? या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये मी तुम्हाला आता फक्त पुरुष व्यक्तींचे चित्र दाखवले, मग कोणी स्त्रिया नव्हत्या का रे? असतील ना, का नाही? नक्कीच होत्या। मग तुम्हाला कोणत्या अशा एखाद्या स्त्रीचं नाव माहिती आहे का ज्यांनी स्वातंत्र्यसंग्रामामध्ये सहभाग घेतला होता? मी तुम्हाला मदत करते। मी तुम्हाला एक चित्र दाखवते, यांना तुम्ही ओळखता का पहा। कोण आहेत बरं ह्या? घोड्यावर बसलेल्या आहेत, हातामध्ये तलवार आहे, पाठीमागे तांडूलं बाळ आहे आणि या लढाई करत आहेत। ओळखलं? सांगा बरं। या आहेत झाशीची राणी लक्ष्मीबाई। यांनीही इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला आहे, बरं हा? तर झाशी आहे मध्य प्रदेशमध्ये। तर मुलांनो, तुम्ही मला आता सांगा, कर्नाटकमधली अशी कोणती महिला तुम्हाला माहिती आहे का ज्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा दिलेला आहे? एक चित्र दाखवते मी,
ते पाहिलं तुम्हाला चटकन त्यांचं नाव येईल. पाहूया कोण आहे त्या. सर्व मुलांनी अगदी बरोबर ओळखलेलं आहे. या आहेत कित्तूर आणि चन्नम्मा. तर मुलांना आजच्या पाठामध्ये आपण कित्तूर आणि चन्नम्मा ह्यांच्या जीवनाविषयी काही माहिती घेणार आहोत. तर मग पुढे वळूया मुलांना. या पाठातील नवीन शब्दार्थ आपण पाहणार आहोत. ठीक आहे. पहिला शब्द आहे उमदा. उमदा म्हणजे देखणा. दुसरा आहे मांड. मांड म्हणजे घट्ट बैठक. काहीतरी निश्चय करून जेव्हा बैठक घातली जाते त्याला म्हणतात मांड. तिसरा आहे तरबेज. तरबेज म्हणजे प्रवीण, हुशार. एखाद्या गोष्टीमधलं सर्व ज्ञान मिळवलं आहे असं जेव्हा समजतं तेव्हा त्या गोष्टीमध्ये प्रावीण्यता मिळवली आहे असं समजलं जातं. तर तरबेज म्हणजे प्रवीण आणि हुशार. तर मुलांना पुढच्या पुढे वळूया आपण. हे काय दिसते सांगा बरं मुलांना. हां आहे आपला कर्नाटक आहे ना. आणि कर्नाटकमध्ये लाल रंगाने जे दाखवले ना तो आहे आपला बेळगाव जिल्हा. तर मुलांना या बेळगाव जिल्ह्यामध्ये राणी चन्नम्माचा काकती येथे जन्म झाला. बेळगाव जिल्ह्यातलं एक गाव आहे त्याचं नाव आहे काकती. त्यांचा जन्म 1778 साली झाला. त्यांच्या वडिलांचं नाव धुलप्पा, आईचं नाव पद्मावती. तर असं काकतीमध्ये देसायांच्या घरी राणी चन्नम्माचा जन्म झाला. मुलगी झाली आहे म्हणून तिला काही न शिकवता तसंच त्यांच्या वडिलांनी सोडलं नाही. तर उलट आपल्या स्वतःच्या देखरेखीखाली त्यांनी राणी चन्नम्माला अनेक कला शिकवल्या. हां इथं बघा चित्रामध्ये राणी चन्नम्मा वडिलांच्या देखरेखीखाली तलवारबाजी शिकत आहे. अशा अनेक कलामध्ये राणी चन्नम्मानी प्रावीण्यता मिळवली होती. बघूया तर मग कोणकोणत्या कला त्या. घोड्यावर बसणे, पोहणे, भाला फेकणे, दांडपट्टा फिरवणे अशा अनेक कलामध्ये राणी चन्नम्मा प्रावीण्य मिळवलेली होती. याचबरोबर त्या शिकलेल्याही होत्या. हां त्यांनी मराठी, कन्नड, उर्दू अशा अनेक भाषांचा अभ्यास केला होता. आता आपण बेळगावमध्ये तुम्हाला माहिती आहे बेळगाव ही बहुभाषिक लोकांचं शहर आहे. बहुभाषिक म्हणजे काय तर व्यक्ती अनेक भाषा बोलू शकतात, समजू शकतात. राणी या इथं जन्मल्यामुळे राणींना मराठी, कन्नड, उर्दू या सर्व भाषांचा अभ्यास त्यांनी आपल्या वडिलांच्या देखरेखीखाली केला होता. याचबरोबर त्यांनी अनेक पौराणिक ग्रंथही वाचले होते. कोणकोणते पाहूया. रामायण, महाभारत, बसवपुराण अशा अनेक पौराणिक ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केलेला होता. तर मुलांना अशा सुंदर आणि गुणसंपन्न अशा राणीचा विवाह राजा मल्लसर्ज यांच्याशी झाला. राजा मल्लसर्ज हे कित्तूरचे राजे होते. कित्तूर ही बेळगावमध्ये आहे बरं का. तर मग ते कित्तूरचे राजे होते आणि त्यांच्याशी राणी चन्नम्माचा विवाह झाला. राजा मल्लसर्ज हे प्रजेचे प्रिय होते. प्रजेचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. राजा मल्लसर्ज प्रजेला काय हवं काय नको ते अगदी काटेकोरपणे पाळत असत. त्यांनी प्रजेसाठी अनेक तळी, कालवे, विहिरी, रस्ते याची निर्मिती केली होती. प्रजेकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असे. तर मुलांना आत्तापर्यंत शिकवलेला हा भाग तुम्हाला समजला ना. तर मी तुम्हाला थोडे प्रश्न विचारते त्याची उत्तर तुम्ही द्या आणि ह्या प्रश्नाची उत्तरं तुमच्या वहीतही लिहा. ठीक आहे. तर पहिला प्रश्न पाहूया. राणी चन्नम्माचा जन्म केव्हा व कोठे झाला. शिकलोय ना आपण. सांगा बरं कोण सांगणार. हां सांगा बरं. अगदी बरोबर. इसवी सन 1778 साली बेळगावच्या काकती गावामध्ये राणी चन्नम्माचा जन्म झाला. खूप छान मुलांनो. दुसरा प्रश्न पाहूया. राणी चन्नम्मा कोणकोणत्या विद्येमध्ये पारंगत होती. पाहिलं ना आपण. सांगा बरं. बरोबर. घोड्यावर बसणे, पोहणे, भाला फेकणे, दांडपट्टा फिरवणे अशा साहसी खेळांमध्ये राणी चन्नम्मा पारंगत होती. तर मुलांना पुढील भागाकडे वळूया. पुढील भागामध्ये काही नवीन शब्दार्थ आहेत. आता मी वाचणार, तुम्ही माझ्याबरोबर हे शब्द वाचायचे आहेत. ठीक आहे. पहिला शब्द आहे कलेक्टर. कलेक्टर म्हणजे उच्च अधिकारी. त्या काही प्रांत होते. शासकीय कामं व्यवस्थित चालेल म्हणून ब्रिटिशांनी काही प्रांत केले होते. तर प्रांतामध्ये त्या प्रांताची पूर्ण जबाबदारी घेणाऱ्या अधिकाऱ्याला कलेक्टर असं म्हणत असत.
दुसरा आहे गुप्तहेर. गुप्तहेर म्हणजे नकळत बातम्या काढणारे लोक. त्यांच्या शब्दामध्येच अर्थ आहे बघा, गुप्त हेर, गुप्तपणे हेरणारे. तिसरा शब्द आहे वर्षाव. वर्षाव म्हणजे वृष्टी. चौथा शब्द आहे स्फूर्ती. स्फूर्ती म्हणजे प्रेरणा. पुढे आहे स्तुती. स्तुती म्हणजे कौतुक. जर तुम्ही एखादं चांगलं काम केलं तर तुम्हाला असं वाटतं ना की कोणीतरी आपली स्तुती करावी, आपलं कौतुक करावं, हो की नाही? तर ठीक आहे मुलांनो, पुढचा भाग पाहूया. मुलांनो, सगळं व्यवस्थित चाललं होतं. राणी चेन्नम्माचं लग्न मल्लसरीशी झालं, दोघांवर प्रजेचं प्रेम होतं, प्रजेवर त्यांचं प्रेम होतं. परंतु मुलांनो, हे दिवस जास्त टिकले नाहीत. अचानकपणे इसवी सन 1816 राजा मल्लसरीचं निधन झालं आणि पूर्ण राज्याची जबाबदारी एकट्या राणीच्या खांद्यावर आली. या दुःखातून सावरत असतानाच राणीवर आणखीन एक आघात झाला. राणीचा मुलगा हा निधन पावला. तरी राणी खचली नाही. धीराने तिने सगळ्या संकटाला तोंड दिलं आणि आपला राज्यकारभार करू लागली. परंतु राज्यकारभारासाठी गादीला वारस म्हणून राणीला एक मुलगा दत्तक घ्यावा लागला. राज्यकारभार चालवण्यासाठी म्हणून राणी चेन्नम्माने एका मुलाला दत्तक घेतले. त्या काही मुलांनो, धारवाडचा कलेक्टर होता ठाकरे. ठाकरे हे त्यांचं नाव होतं. एक ब्रिटिश अधिकारी होते, त्यांचं नाव होतं लॉर्ड डलहौसी. तर या लॉर्ड डलहौसी यांनी त्या काळी एक कायदा काढला होता. त्या कायद्याचं नाव होतं दत्तक पुत्र नामंजूर कायदा. आता ह्या कायद्यामध्येच, या कायद्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ कळतो आहे. दत्तक पुत्र नामंजूर कायदा म्हणजे एखाद्या राजाला जर आपलं मूल नसेल आणि त्यांनी जर एखादा मुलगा दत्तक घेतला ह्या राजाला वारस म्हणून, तर कायदेशीररित्या त्याला परवानगी न देणे. मग ब्रिटिशांच्या म्हणण्यानुसार ते राज्य हे ब्रिटिशांच्या स्वाधीन करावं, असा या कायद्याचा अधिकार, असा या कायद्याचा अर्थ होता. ठाकरेला कळालं की राणीने एका मुलाला दत्तक घेतलेलं आहे आणि ठाकरेची नजर आधीपासूनच कितूच्या खजिन्यावर होती. ठाकरेंनी विचार केला की हीच संधी आहे. आणि मग ठाकरे कित्तूरजवळ आपल्या सैन्यानिशी आला. पहा, कित्तूरजवळ पूर्ण सैन्याला घेऊन आला. इथे येऊन त्याने राणीला पत्र लिहिलं. राणीला राग आला की ठाकरे कित्तूरमध्ये पूर्ण सैन्यानिशी आला आहे आणि आता पत्रव्यवहार करत आहे. राणीने त्याच्या पत्राला उत्तरच दिले नाही. मग पुढे राणीने काय केलं? राणीने आपल्या सरदार, सेनापती, सैन्य आणि प्रजा ह्यांची एक सभा घेतली आणि सांगितलं की कोणत्याही परिस्थितीस तोंड द्यायला तयार राहा. आता युद्धाशिवाय पर्याय नाही आहे, लढाई आपल्याला करायलाच पाहिजे. ठाकरेला किल्ल्याच्या आतली काहीही बातमी कळाना म्हणून ठाकरेने किल्ल्यामध्ये गुप्तहेर पाठवले. राणीने लढाईची तयारी सुरू केली. किल्ला वाचवायला पाहिजे ना. दुसऱ्या दिवशी ठाकरेंनी किल्ल्याचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. लढाईला तोंड फुटले. लढाई सुरू झाली. किल्ल्याच्या तटावर थांबून राणी चेन्नम्मा सैन्याला स्फूर्ती देत होती. राणीचा कराराबाणा बघून सैन्य अधिक प्रेरणेने लढत होते. हर हर महादेवच्या गर्जनेने सैन्याला लढाईची प्रेरणा मिळत होती, स्फूर्ती मिळत होती, चेव चढत होता. त्या स्फूर्तीने सैन्य अधिक जोमाने लढू लागले. राणीच्या बाजूलाच राणीचा अंगरक्षक सय्यद बाळासाहेब उभा होता. ब्रिटिशांचं सैन्य जमिनीवर पडू लागलं. हे सर्व ठाकरे पाहत होता. राणीच्या सैन्याने अनेक इंग्रज अधिकाऱ्यांना बंदी केलं. ठाकरेला हे समजताच ठाकरे स्वतःहून घोड्यावर चढून आला. राणीने दूरूनच पाहिले ठाकरेला येताना आणि राणीने आपला अंगरक्षक बाळासाहेब सय्यद ह्याला ठाकरेवर बंदुकीने निशाण धरण्यास सांगितले. क्षणार्धामध्ये ठाकरे जमिनीवर कोसळला. ठाकरे मेल्याची बातमी इंग्रज सैन्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली. ते सैरावैरा पळू लागले. ठाकरेचं शिर हे भाल्यामध्ये घालून
किल्ल्याभोवती फिरवलं गेलं। तर मुलांनो, इथं या लढाईमध्ये राणी चन्नम्माचा विजय झाला। सर्वांनी राणी चन्नम्माचं खूप कौतुक केलं। तर मुलांनो बघा, कमी सैन्य असूनही राणी चेन्नम्माने धाडसाने निर्णय घेतला आणि ब्रिटिश सैन्याविरुद्ध युद्धामध्ये जिंकल्या। इथं पहिलं युद्ध संपलं, पहिल्या युद्धामध्ये राणी जिंकली, सर्वांनी राणीचं खूप कौतुक केलं। तर मुलांनो ह्या भागामध्ये काही प्रश्न मी तुम्हाला विचारते, हा भाग समजला ना तुम्हाला, मग प्रश्न विचारते मी, तुम्ही ह्याची उत्तरं द्यायची आणि ही उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये पण लिहायची, ठीक आहे। पहिला प्रश्न वाचते, राजा मल्लसराचे निधन कधी झाले? येते उत्तर, कोण सांगणार? सगळ्यांना येते, ठीक आहे, पाहूया तुम्ही सांगितलं उत्तर बरोबर आहे का बघूया। उत्तर आहे, इसवी सन 1816 राजा मल्लसराचे आकस्मिक निधन झाले। दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। दुसरा प्रश्न आहे, धारवाडचा कलेक्टर कोण होता? हे शिकलो आहे आपण, त्याचं चित्र पण पाहिलं ना आपण, कोण होता सांगा बरं? अगदी बरोबर, धारवाडचा कलेक्टर ठाकरे। तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया। तिसरा प्रश्न आहे, राणीचा अंगरक्षक कोण होता? कोण होता बरं राणीचा अंगरक्षक, कोण सांगणार? अगदी बरोबर ओळखलं तुम्ही, राणीचा अंगरक्षक होता सय्यद बाळासाहेब। तर मुलांनो, इथं लढाई संपली, आता बघूया आपण पुढचा भाग काय आहे तो। तत्पूर्वी आपण त्यातले नवीन शब्दार्थ पाहूया। मी शब्द वाचते, तुम्ही माझ्या मग हे शब्द वाचायचे आहेत। पहिला शब्द आहे सूड। सूड म्हणजे मनातला राग। जेव्हा आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडते तेव्हा मनामध्ये राग निर्माण होतो का नाही? सूड म्हणजे मनातला राग। दुसरं आहे चिरस्मरणीय। चिरस्मरणीय म्हणजे सतत आठवणीत राहणारे, कधीही न विसरले जाणारे, म्हणजे चिरस्मरणीय। तिसरं आहे शरण। शरण म्हणजे हार पत्करणे। कळलं मुलांना तुम्हाला ह्याचा अर्थ? आता पुढं पाहूया काय झालं। आता मुंबईमध्ये ही बातमी कळाली की ठाकरे मारला गेला, राणीने ब्रिटिश सरकारच्या सैन्याला हरवलं, ही बातमी तिथे जाऊन पोहोचली आणि राणीवर सूड घ्यायचा म्हणून मुंबईवरून सैन्य कित्तूरला पाठवलं गेलं। भलं मोठं सैन्य पाठवलं आणि कित्तूर विरुद्ध लढाई करायचा विचार सुरू केला। राणीने पुन्हा एकदा सभा घेतली आणि राणीने सांगितलं आपल्या प्रजेला, जर स्वतंत्र राहायचं असेल तर युद्धाशिवाय पर्याय नाही। काय म्हणाले बघा राणी, जर स्वतंत्र राहायचं असेल तर युद्धाशिवाय पर्याय नाही, आता आपण युद्ध करायलाच पाहिजे। पुन्हा तयारी सुरू झाली, युद्धाला तोंड फुटलं, भीषण अशी लढाई झाली। पण दुर्दैव असं की या लढाईमध्ये ब्रिटिश सैन्य हे राणीच्या सैन्यावर भारी पडलं आणि घनघोर लढाईनंतर न शेवटी ब्रिटिशांनी किल्ला सर केला। यानंतर न राणीचा सेनापती शिवलिंगप्पा याला फाशी देण्यात आली। राणीचे अनेक सरदार, अनेक सेनापती यांना इंग्रजांनी कैद केलं। राणीने पण त्यांच्या सैनिकांना कैद केलेलं पण त्यांना आदरानिशी सोडलेलं, पण इथं राणीचा सेनापती याला फाशी देण्यात आली, अनेक अधिकाऱ्यांना कैद केलं गेलं आणि राणीला, राणीच्या कुटुंबाला बैलोंगल येथे वर्षासन देऊन कैदेमध्ये ठेवण्यात आलं। पहा, राणीला बैलोंगल येथे कैदी करून ठेवलं गेलं। राणीचा एक सेनापती होता, राणीचा एक सरदार होता संगोळी रायांना, याला कळालं की राणीला कैदेमध्ये ठेवलेलं आहे, नजर कैदेमध्ये। संगोळी रायांना तेथे 2 वेळा वेषांतर करून गेले होते। तिथे जाण्यामागचा त्यांचा उद्देश होता राणीला कैदेमधून सुटका करणे, राणीची कैदेमधून सुटका करणे, परंतु दोन्ही वेळेला त्याला अपयश आले। संगोळी रायांनाने बाहेर राहून सैनिकांना एकत्र करण्याचाही प्रयत्न केलेला, परंतु इंग्रजांनी फितुरी करून त्यालाही पकडलं। मग खानापूर तालुक्यातील नंदगड या गावी संगोळी रायांनाला फाशीची शिक्षा देण्यात आली। मुलांना ज्यावेळी संगोळी रायांनाला फाशीची शिक्षा दिली त्याचवेळी राणी चन्नम्माचा सुटकेचा जो आशेचा किरण होता तोही मावळला।
राणीच्या मनामध्ये सुटकेची थोडी आशा होती, ती आशा पूर्णपणे मावळली. मुलांनो, संगोई रायना हा फक्त एक सरदार होता, पण आपण आजही त्यांची आठवण काढतो. का? तर त्यांच्या स्वामीनिष्ठतेमुळे, त्यांच्या प्रामाणिकपणामुळे. राणी चेन्नम्माने आपले शेवटचे दिवस एकांतामध्ये काढले. तर मुलांनो, आजही आपण राणी चेन्नम्माला त्यांच्या देशभक्तीसाठी लक्षात ठेवतो. कर्नाटकची एक शूरवीर महिला म्हणून राणी चेन्नम्माचे आपल्या मनामध्ये आठवण ही कायमस्वरूपी आहे. तर मुलांनो, हा पाठ तुम्हाला समजला ना? तर ह्याच्यावर आधारित मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, ठीक आहे? हे आहेत वाक्यप्रचार. ह्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग आपण पाहायचा आहे. तर मुलांनो, अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. वाक्यप्रचार असतात आपल्या ह्या धड्यामध्ये, बरेचसे वाक्यप्रचार आहेत. तुम्ही ते सगळे शोधायचे आणि त्याचा अर्थ लिहून आपल्या वाक्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं, ठीक आहे? आता मी इथं तीन घेतलेले आहेत. पहिलं आहे तोंड देणे. तोंड देणे म्हणजे काय मुलांनो? तोंड देणे म्हणजे परिस्थितीला सामोरे जाणे. तोंड देणे म्हणजे परिस्थितीला सामोरे जाणे. परिस्थिती कशी कसाना? बरेच वेळेला आपण काय करतो, परिस्थिती वाईट आहे असं बघून तिथून पळ काढण्याकडे जास्त लोकांचा उद्देश असतो. तिथून पळ काढला तर समस्या आपल्याला सोडणारे करे नाही. मग ह्याचा वाक्यात उपयोग काय होणार सांगा? व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये कधीही निधड्या छातीने परिस्थितीला तोंड दिले पाहिजे, हो की नाही? न घाबरता. दुसरं आहे चेव चढणे. चेव चढणे म्हणजे स्फूर्ती येणे. राणीचा करारा बाणा बघून युद्धामध्ये लढणाऱ्या सैनिकांना चेव चढत होता, बरोबर आहे ना? तिसरं आहे माघार घेणे. माघार घेणे म्हणजे हार पत्करणे. व्यक्तीने कधीही कोणत्याही समस्येला बघून माघार घेऊ नये, त्याचा सामोरा करावं, त्याला तोंड द्यावं, त्याच्या सामोरे जावं, बरोबर आहे ना? तर मुलांना आपल्या या पाठामध्ये असे बरेचसे आहेत, त्याचा अर्थ तुम्ही समजून घेऊन वाक्यात उपयोग करा. आणखीन एक आहे ऊर अभिमानाने भरून येणे. ऊर अभिमानाने भरून येणे म्हणजे काय? मनामध्ये अभिमान जागृत होणे, हो की नाही? पुढे पाहूया. मुलांना जोड्या लावा आहेत. अ गटाला ब गटाची जोडी तुम्ही जुळवायची आहे. पहिलं आहे संगोई रायना. अ गटामध्ये आहे संगोई रायना, चेन्नम्मा, ठाकरे, सय्यद बाळासाहेब आणि मल्ल सरजा. ब गटामध्ये आहे राजा, सरदार, कलेक्टर, राणी, अंगरक्षक. आता तुम्ही सांगा, संगोई रायना काय होता बरं? राजा होता, सरदार होता, कलेक्टर, राणी का अंगरक्षक? तर मुलांनो, संगोई रायना होता सरदार, बरोबर ना? अगदी बरोबर. चेन्नम्मा राणी होती. कुठली? कित्तूरची, बरोबर ना? मग चेन्नम्मा ही राणी होती. तिसरं आहे ठाकरे. ठाकरे कोण होता? पाहिलं ना आपण, धारवाडचा कलेक्टर आहे ना बगटामध्ये कलेक्टर शब्द. अगदी बरोबर मुलांनो, तर ठाकरे होता कलेक्टर. चौथं आहे सय्यद बाळासाहेब. सय्यद बाळासाहेब कोण होते बरं? ज्यांनी ठाकरेवर बंदुकीने निशाण धरलं ना, सय्यद बाळासाहेब होते अंगरक्षक. मल्लसर्ज होते राजा. मल्लसर्ज कित्तूरचे राजा होते ना? अगदी बरोबर मुलांनो. तर मुलांनो, आपण पाहूया आता आपण लावल्या जोड्या बरोबर आहेत का नाही. संगोई रायना सरदार आपण लिहिलं बरोबर आहे, बरोबर. चेन्नम्मा राणी, ठाकरे कलेक्टर, सय्यद बाळासाहेब अंगरक्षक, मल्लसर्ज राजा. अगदी बरोबर ओळखलं आहे मुलांना तुम्ही. तर मुलांनो, पुढं पाहूया आपण. तर पाठाच्या खाली मुलांनो इथं काही व्याकरणाचा भाग आहे. यामध्ये आहे वर्ण. वर्णामध्ये स्वर आणि व्यंजन असतात. आता मी स्वर वाचते, तुम्ही ऐका, ठीक आहे? आपल्या पुस्तकामध्ये स्वाध्यायाच्या मागील बाजूमध्ये दिलेलं आहे हे सर्व. अ स्वर, सर्वात आधी स्वर वाचूया. अ आ ई
ई ऊ ऊ रु रु ए ऐ ओ औ अम अहा। तर मुलांनो 2009 सालापासून यामध्ये आणखीन दोन स्वर घातले गेले आहेत, ते इंग्लिशमधून मराठीमध्ये आलेले आहेत। एक आहे ॲ आणि एक आहे ऑ, पण आपल्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख नाही आहे म्हणून इथे दिलेले नाही आहे, पण ते तुम्हाला माहिती असू द्या। पुढे आहे व्यंजन, क ख ग घ म च छ ज झ न ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह र क्ष ज्ञ। वर्णमाला काय आली मुलांनो? स्वर आणि व्यंजन। पुढे पाहूया, इथं आहे मुलांनो स्वरांचे प्रकार। आता स्वरांचे तीन प्रकार आहेत, पहिला आहे ह्रस्व, दुसरा आहे दीर्घ आणि तिसरा आहे संयुक्त। तर मुलांनो ह्रस्व दीर्घ संयुक्त म्हणजे काय? तर जेव्हा आपण एखादं अक्षर उच्चारतो तेव्हा उच्चारताना त्या स्वराची लांबी जर जास्त असेल तर त्याला म्हणायचं दीर्घ स्वर, उच्चारताना जर कमी वेळ लागत असेल तर त्याला म्हणायचं ह्रस्व। मग त्याच्या लांबीवरून आपल्याला कळतं उच्चारताना लागणारा वेळ किती लांबी आपण त्याला ओढतो आहे। जर कमी वेळेमध्ये कमी लांबीचं जर अक्षर असेल तर त्याला म्हणायचं ह्रस्व, जर जास्त लांबीचं असेल तर त्याला म्हणायचं दीर्घ। संयुक्तही आपण पुढं पाहूया। तर इथं आधी ह्रस्व स्वर बघूया आपण, अ ई ऊ रु रु। आता हे उच्चारताना कमी लांबीमध्ये उच्चारले जातात मग ह्याला म्हणायचं ह्रस्व स्वर। पुढं आहे दीर्घ स्वर, यांना उच्चारायला जास्त वेळ लागेल हा, म्हणजे ह्रस्व स्वरापेक्षा थोडासा जास्त, आ ई ऊ हे आहेत दीर्घ स्वर। कळलं मुलांना? आता पुढं पाहूया संयुक्त स्वर। संयुक्त स्वर आहेत ए आई ओ औ, ह्याला म्हणायचं संयुक्त स्वर। आता स्वरादी पाहूया, स्वरादी आहेत अम आणि आहा, ह्यांना स्वरादी म्हणतात कारण की उच्चार करण्याच्या आधी आपण स्वर घेतो, स्वर आधी येतात म्हणून ह्यांना म्हणायचं स्वरादी। कळालं मुलांना तुम्हाला ह्रस्व दीर्घ? आता पुढं पाहूया आपण, आणि स्वरादी पण कळालं असेल ना तुम्हाला, ह्रस्व दीर्घ स्वरादी कळाले। आता संयुक्त स्वर पाहूया मुलांना आपण। इथे बघा हा तक्ता आहे पूर्ण संयुक्त स्वरांची उत्पत्ती, खाली लिहिले बघा, दोन स्वर एकत्र आल्याने बनणाऱ्या तिसऱ्या स्वराला संयुक्त स्वर म्हणतात। दोन स्वर एकत्र आल्याने बनणाऱ्या तिसऱ्या स्वराला, दोन स्वर आहेत ते एकत्र आले तर जो तिसरा बनतो आहे त्याला म्हणतात संयुक्त स्वर। आता ए आई ओ औ हे संयुक्त स्वर आहेत हे आपण बघितले, पण ते तयार होते कोणते स्वर लागतात हे पाहूया। अ अधिक ई बरोबर तयार होतं ए, इथं बघा अ आणि ई हे दोन्ही ह्रस्व आहेत बरोबर ना। पुढे बघूया अ अधिक ई, इथं ई दीर्घ आहे पण मिळून ए बनतो आहे। आ अधिक ई बरोबर आई, आ अधिक ई बरोबर ही आई। अ अधिक ऊ बरोबर ओ, अ अधिक ऊ इथं दीर्घ आहे बरोबर ओ। आ अधिक ऊ बरोबर औ, आ अधिक ऊ बरोबर पण औ, म्हणजे ह्रस्व दीर्घ असला तरी तिथं औ तयार झालेला आहे। तर कळालं मुलांना तुम्हाला की संयुक्त कसे तयार होतात, ह्याला म्हणायचं संयुक्त स्वर स्वर। तर मुलांनो आजच्या पाठामध्ये आपण महत्त्वाची गोष्ट शिकलो, ती म्हणजे आपलं देशप्रेम आणि शूरता, हो की नाही?
मुलांनो, देशसेवा करणे ही सगळ्यांची इच्छा असते, तुमची माझी. पण देशसेवा करायची म्हणजे आपल्याला काय वाटतं की बंदूक घेऊन सीमेवर जाणं की नाही? पण मुलांनो, देशसेवा म्हणजे फक्त बंदूक घेऊन सीमेवर जाणंच नव्हे, तर देशसेवा आपण आपल्या आजूबाजूच्या आपल्या आजूबाजूला लक्ष देऊनही करू शकतो. लहान लहान गोष्टी जर आपण आपल्यामध्ये बदल केला तर तीही देशसेवा होईल. मग कोणत्या त्या गोष्टी? जसं की आजूबाजूला कचरा करू नये, हो की नाही? आपल्याकडून कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घेणे. आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्याकडून देशसेवा म्हणजे काय? विद्यार्थ्यांचं परम कर्तव्य कोणतं? अभ्यास करणे. ते जरी तुम्ही व्यवस्थित केलं तर तीही एक प्रकारची देशसेवा आहे. घरातील वडीलधारी मंडळींनी सांगितलं जर तुम्ही ऐकलं तर तीही एक प्रकारची देशसेवाच आहे. मुलांनो, देशसेवा करणं म्हणजे आपण चांगलं वागणं. आणि मुलांना, तुम्ही आपल्या देशाचे भावी नागरिक आहात. तुम्ही आता जर चांगल्या सवयी लावून घेतल्यात तर आपला देश नक्कीच प्रगती करेल. तर मुलांनो, इथं हा पाठ तुम्हाला कळला असेल असं मी समजते. इथं शेवटी मी तुम्हाला थोडा गृहपाठ देते. हा गृहपाठ करा आणि आपल्या शिक्षकांना दाखवा. धन्यवाद.